विद्यार्थी मित्रांनो, माणूस हा एक प्रवासी आहे. माणूस हा जन्म, बालपण, तारुण्य, म्हातारपण, मृत्यू अशा 4 ते 5 टप्प्यामध्ये प्रवास करतो. आणि हा त्याचा प्रवास चालू असताना त्याच्या आयुष्यामध्ये त्याला अनेक अनुभव येतात. त्याला प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक प्रवासाच्या वाटेवरती त्याला अनेक सुखाचे आणि दुःखाचे अनुभव त्याला सहन करावे लागतात. आणि हे अनुभव सहन करत असताना तो आपले असे खडतर आयुष्य जगत असतो. एक सुंदर गीत आहे बघा, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. तर यामध्ये काय सांगितलं आहे की सुख आणि दुःख या गोष्टी माणसाच्या आयुष्याच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत. एकाच नाणी त्या सुख आणि दुःख या बाजू आहेत. या दोन्ही गोष्टींना माणसाला सामोरं जावं लागतं. माणसाचं आजचं पाऊल जर सुखाचं असेल तर कदाचित पुढचं पाऊल हे दुःखाचंच असणार ही माणसाला जाणीव असते. तर त्यातल्या त्यात कामगारांचे आयुष्य, कामगारांचे जीवन हे अतिशय दुःखद अशा गोष्टीने भरलेले असते. त्यांना आपले जीवन जगत असताना खूप यातना सहन करायला लागतात. त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे प्रसंग खूप कमी येतात. आणि आज आपण अशाच कामगारांच्या जीवनावरती, कामगारांचे वास्तव जीवन सांगणारे कवी नारायण सुर्वे, प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांची आपण 2 दिवस ही कविता अभ्यासणार आहोत. तर प्रथम आपण कवी नारायण सुर्वे यांचा परिचय करून घेऊ. बघा, कवी नारायण सुर्वे त्यांचा जन्म आहे सन 1926 आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे सन 2010. प्रतितयश कवी, ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे. तर कामगारांचं आयुष्य कसं असतं किंवा कामगारांच्या विषयी त्यांच्या मनात एक वेगळीच आपुलकी होती आणि त्यामुळेच त्यांनी कामगारांचं आयुष्य कसं असतं, कामगारांना किती यातना सहन करावं लागतात ही वास्तव स्थिती त्यांनी या कवितेतून मांडलेली आहे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे. काय सांगितले की म्हणजे 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत गेले, 2 दिवस दुःखात गेले आणि ते सांगितले की भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची जिंदगी बर्बाद झाली आहे. हा आशय या त्यांनी कवितेमधून मांडला आहे. तर 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवनसत्य कवीने मांडले आहे. पण सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात. आणि असे आयुष्य जगत असताना त्या ठिकाणी दुःख पचवून कसे आयुष्य जगावे हे ते या कवितेतून सांगतात. तर प्रथम आपण ही कविता वाचन करूया, नीट लक्ष द्या. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहायास धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. तर इतकी सुंदर
काव्यरचना शब्दरचना त्यांनी या कवितेतून केलेली आहे. बघा तर आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. तर या कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांच्या जीवनाचे वास्तव चित्र रेखाटलेले आहे आणि ते कामगारांचे जीवन कसे असते, त्यांची वास्तवस्थिती कशी असते ते हे या कवितेतून सांगत आहेत. तर कवी कामगारांचे जीवन किंवा त्यांची वास्तवस्थिती रेखाटताना काय म्हणतात बघा. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले. तर कामगारांचे आयुष्य अतिशय खडतर असे आयुष्य असते. तर त्यांची परिस्थिती सांगताना काय म्हणतात, दोन दिवस वाट पाहण्यात गेले. तर माणसाचे आयुष्य अतिशय अल्प आहे, माणसाचे आयुष्य अतिशय अल्प आहे, खूप कमी असं त्याला आयुष्य मिळालेलं आहे. जणू ते चार दिवसांचंच आयुष्य आहे, माणसाला मिळालेलं आयुष्य हे जणू चार दिवसांचेच आहे आणि त्याचे दोन दिवस हे दोन दिवस वाट पाहण्यात गेले. म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये, कामगाराच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील, त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी येईल हे पाहण्यामध्ये, चांगले दिवस येण्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील ही वाट पाहण्यामध्ये त्यांचे दोन दिवस गेलेले आहेत. काय म्हणतात की माणसाचं आयुष्य, त्या कामगारांचं आयुष्य म्हणजे खूप अल्प आहे, चार दिवसांचं आयुष्य आहे आणि त्याचे दोन दिवस हे सुखाच्या प्रतीक्षेत गेलेले आहेत आणि दोन दिवस हे पोटापाण्याची विवंचना, पोटापाण्याची सोय करण्यामध्ये म्हणजेच काय तर त्या ठिकाणी दुःखात गेलेले आहेत. कामगारांचे जे उरलेले दोन दिवस आहेत ते दुःखामध्ये गेलेले आहेत. म्हणजे कामगारांना, माणसाला जे मिळालेलं आयुष्य आहे ते अतिशय अल्प असं आहे आणि हे कामगारांचे दोन दिवस हे सुखाच्या प्रतीक्षेत गेलेले आहेत आणि दोन दिवस दुःखामध्ये गेलेले आहेत. पोटापाण्याची विवंचना करण्यामध्ये त्या ठिकाणी दोन दिवस गेलेले आहेत. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. आणि अशा प्रकारे मी माझ्या आयुष्याचा जमाखर्च मांडतो आहे, मी माझ्या आयुष्याचा जमाखर्च मांडतो आहे. माझ्या आयुष्यामध्ये किती दुःखाचे प्रसंग आलेले आहेत, किती सुखाचे प्रसंग आले आहेत हे सारे मी याचा मी हिशोब मांडतो आहे. हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. आणि अशा प्रकारे आयुष्यातील जमाखर्च मांडताना मी विचार करतो आहे की अजून माझ्या डोक्यावरती किती उन्हाळे शिल्लक आहेत. म्हणजेच काय, अजून मला असे उन्हामधील असे रखरखलेले आयुष्य किती मला जगायचं आहे. मी माझ्या आयुष्याचा हिशोब मांडतो आहे, जमाखर्च मांडतो आहे. माझ्या आयुष्यामध्ये किती मला सुखाचे प्रसंग अनुभवायला मिळाले, किती दुःखाचे प्रसंग माझ्या वाट्याला आले आणि याचा मी जमाखर्च मांडतो आहे. आणि अजून यापुढे मला किती दुःखद प्रसंगांना, किती उन्हाळ्यांना त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. माझ्या आयुष्यामध्ये नेहमी दुःख चाललं असंही नाही. मी शेकडो वेळा आकाशामध्ये चंद्र येताना पाहिला, त्याचप्रकारे तारे फुलताना सुद्धा पाहिले, त्याचप्रकारे कितीतरी धुंद रात्री मी पाहिल्या. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या क्षणिक होत्या, त्या त्वरित लवकर त्या ठिकाणी निघून गेल्या. सगळ्याच गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये दुःख झाल्या असं नाही, तर माझ्या आयुष्यामध्ये काही चांगल्याही गोष्टी आल्या. मी आकाशामध्ये चंद्र येताना पाहिला, तारे फुलताना पाहिले, त्याचप्रकारे कितीतरी रात्री मी धुंद अशा पाहिल्या. पण ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये खूप कमी प्रमाणात आल्या. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आणि म्हणजे माझ्या पोटाची काळजी करण्यामध्येच माझं पोट कसं भरेल ही काळजी करण्यातच माझं आयुष्य निघून गेलं आहे. आणि या ठिकाणी भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. तर या ठिकाणी कवीने भाकरीचा चंद्र, भाकरी आणि चंद्र यांचं साधर्म्य साधलेलं आहे. तर चंद्र हा गोल असतो, भाकरीसुद्धा गोल असते आणि भाकरीचा चंद्र म्हणजे अर्धी भाकर. या ठिकाणी जर आता चंद्र म्हणजे सौंदर्याचं प्रतीक, चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आणि आपल्याला भूक भागवण्यासाठी आपण भाकरी खातो. तर आपलं जर पोट रिकामं असेल, आपलं जर पोट रिकामं असेल तर आपण सौंदर्याचा त्या ठिकाणी आस्वाद घेऊ शकत नाही. आपलं जर पोट रिकामं असेल तर आपण कुठल्याच सौंदर्याचा आस्वाद त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय की भाकरीचं चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. तर त्यांनी काय सांगितलं की माणसाचं आयुष्य हे अतिशय अल्प आहे आणि जे कामगाराला मिळालेलं आयुष्य आहे त्यातील दोन दिवस हे सुखाच्या प्रतीक्षेत गेलेले आहेत आणि दोन दिवस हे दुःखामध्ये गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मी हिशोब करतो आहे, माझ्या आयुष्याचा जमाखर्च मांडतो आहे की माझ्या आयुष्यामध्ये किती सुखाच्या गोष्टी आल्या, किती दुःखाच्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि माझ्या आयुष्यामध्ये काही चांगल्यासुद्धा गोष्टी आल्या. आकाशामध्ये
कितीतरी वेळा चंद्र त्या ठिकाणी आलेला मी पाहिला आहे, कितीतरी वेळा मी त्या ठिकाणी तारे फुललेले पाहिले आहेत, रात्री धुंद झालेले पाहिले आहेत, पण ह्या गोष्टी क्षणिक होत्या, लगेच निघून गेल्या. माझं संपूर्ण आयुष्य हे भाकरीचा चंद्र शोधण्यात, म्हणजेच पोटा पाण्याची विवंचना करण्यामध्येच माझं आयुष्य त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा, हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. आता त्या ठिकाणी सर्वस्व म्हणजे स्वतःचे अस्तित्व, सर्वस्व सर्वस्व म्हणजे स्वतःचे अस्तित्व, सर्वस्व. दारिद्र्य म्हणजे गरिबी. आता गहाण, गहाण म्हणजे तारण, गहाण गहाण म्हणजे तारण, गहाण म्हणजे तारण. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. आता त्या ठिकाणी कवी काय म्हणतोय कामगाराच्या त्या दृष्टिकोनातून काय म्हणतोय बघा, की हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. तर हे हात म्हणजे माझं कर्तृत्व आहे, या हाताने मी खूप सारे मोठे कामं केलेले आहेत, परंतु माझ्या आयुष्यामध्ये गरिबी आल्यामुळे हे माझे हात मी गहाण ठेवलेले आहेत, मला हे माझे हात तारण ठेवावे लागलेले आहेत. जरी या माझ्या हाताने मी खूप सारे कर्तृत्व गाजवलेले असले तरीसुद्धा त्या गरिबीमुळे माझे हे हात आखडलेले आहेत, मला ते हात तारण ठेवावे लागले आहेत. कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले. बघा, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले. आणि हे आकाश कवीमध्ये घेण्यासाठी, प्रगती करण्यासाठी मी हात उंचावले, त्याचप्रमाणे अभिमानाने मान माझी उंचावेल, त्याप्रमाणे या हाताने मी कर्तृत्वसुद्धा पार पाडले, परंतु ह्या गरिबीमुळे हे हात माझे कलम झालेले मी पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी कलम झालेले म्हणजे जायबंदी झालेले, कलम झालेले, कलम झालेले, कलम झालेले, कलम झालेले म्हणजे जायबंदी झालेले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले. हे हात माझे कर्तृत्व आहे, या हाताने मी खूप सारी कामं केलेली आहेत, खूप मोठी कर्तृत्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, परंतु दारिद्र्यामुळे हे माझे हात आखडले गेलेले आहेत, मला ते हात तारण ठेवावे लागले आहेत. आकाश कवेमध्ये घेण्यासाठी मी हात उंचावलेले आहेत, त्याचप्रमाणे माझे मान अभिमानाने उंचावेल असेसुद्धा कर्तृत्व मी माझ्या हाताने केलेले आहेत, परंतु त्या गरिबीमुळे माझे हात जायबंदी झालेले आहेत. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, हर घडी, हर घडी, हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, वाळविले म्हणजे सुकविले, वाळविले, वाळविले म्हणजे सुखविले. सहाय्यास सहाय्य म्हणजे मदत. बघा, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक खडतर असे प्रसंग आले, त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पण मी प्रत्येक वेळेस ते अश्रू मी वाळविले नाहीत, प्रत्येक वेळेस मी दुःख करत बसलो नाहीत. तर असे क्षण आले की ज्यावेळेस मला अतिशय दुःख झालं, मला रडू आले, त्यावेळेस हे अश्रूच माझे मित्र बनून माझ्या मदतीला धावून आले. ते कशाप्रकारे माझ्या मदतीला धावून आले, तर मी त्या अश्रूंच्या माध्यमातून खूप सारे रडून घेतले, त्या अश्रूंच्या माध्यमातून मी खूप सारे रडून घेतले, आणि अशा प्रकारे माझं त्या ठिकाणी मन हलकं झालं. ज्यावेळेस मला दुःख झालं, त्यावेळेस हे अश्रूच माझ्या मदतीला धावून आले, मी अगदी मनसोक्त रडून घेतले, आणि त्यामुळे त्या अश्रूंच्या माध्यमातून माझं मन त्या ठिकाणी हलके झाले, आणि अशा प्रकारे हे अश्रूच माझे त्या ठिकाणी मित्र झाले. या दुसऱ्या कडव्यामध्ये मी काय सांगितले की हे माझे हात माझे कर्तृत्व आहे, परंतु दारिद्र्यामुळे ते गहाण ठेवावे लागलेले आहेत, तारण ठेवावे लागलेले आहेत. मी या माझ्या हाताने खूप सारे कर्तृत्व पार पाडलेलं आहे. आकाशामध्ये झेप घेण्यासाठी मी हात उंचावलेले आहेत, कधी माझी मान उंचावेल याप्रमाणे मला अभिमान वाटेल, याप्रमाणे या हाताने मी कर्तृत्व पार पाडलेलं आहे, परंतु गरिबीमुळे हे हात माझे जायबंदी झालेले आहेत. मला जेव्हा दुःख झालं, रडवलं, त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस हे अश्रू वाळविले नाहीत,
ज्यावेळेस मला खूप दुःख झालं त्यावेळेस हे अश्रूच माझ्यासाठी मित्र म्हणून धावून आले. मी त्या अश्रूंच्या माध्यमातून माझं मन हलकं केलं, खूप रडून घेतले आणि अशा प्रकारे ते अश्रूच माझे मित्र झाले. आता तिसऱ्या कडवमध्ये काय म्हणतात बघा, दुनियेचा विचार हरगडी केला अगा जगमय झालो. तर त्या ठिकाणी ते म्हणतात की दुनियेचा विचार हरगडी केला, मी आयुष्य जगत असताना केवळ मी माझा स्वार्थीपणा त्या ठिकाणी जपला नाही, मी स्वार्थीवतीने जगलो नाही, तर जगाची इतर माणसांची समाजाची दुःख त्या ठिकाणी मी आपली मांडली, सुखदुःखामध्ये त्यांच्या मी सामील झालो. दुनियेचा विचार हरगडी केला अगा जगमय झालो, तर त्या ठिकाणी मी स्वार्थीवृत्तीने वागलो नाही, तर मी संपूर्ण जगमय झालो, सर्व समाजाची सर्व माणसांची सुखदुःखे मी आपली मांडली. दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. आता पेलावे म्हणजे झेलावे, पेलावे पेलावे म्हणजे झेलावे. दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. आणि त्या ठिकाणी मी जीवन जगत असताना आयुष्यामध्ये दुःखाला कसं सामोरं जावं, दुःख कसे झेलावे, त्याचप्रकारे पुन्हा त्या दुःखातून उभारी कशी घ्यावी, पुन्हा त्या ठिकाणी कसं आपण जगणे शिकले पाहिजे, हे मी याच शाळेत शिकलो. म्हणजे याच मी अनुभवाच्या शाळेत शिकलो. माणसाच्या आयुष्यामध्ये अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. तर आयुष्यामध्ये माझ्या अनेक दुःखद प्रसंग आले आणि ते दुःख कसे झेलावे हे मी हे मला ह्या अनुभवाने शिकवलं आणि त्यातूनच या दुःखातूनच मी पुढे मार्गक्रमण करण्यास शिकलो. मला खऱ्या अर्थानं या अनुभवानेच अनुभवाच्या शाळेत मी खऱ्या अर्थानं खूप मोठी शिकवण घेतली. झोतभट्टी शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टी त्या ठिकाणी खूप सारी उष्णता असते आणि त्या झोतभट्टीत ज्याप्रमाणे पोलाद शेकवले जाते त्याप्रमाणे त्याने सांगितले की आयुष्य छान शेकले. आयुष्य त्या ठिकाणी माझं शेकून निघालं आहे, म्हणजे त्या दुःखद प्रसंगातून मी होरपळून निघालो आहे, त्या पोलादाप्रमाणे त्या झडामधून मी बाहेर निघालो आहे. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले. त्या ठिकाणी कवी काय म्हणतायत की झोतभट्टीमध्ये ज्याप्रमाणे पोलाद शेकले जाते, त्या ठिकाणी ज्याप्रकारे उष्णता असते, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा दुःख झळा येऊन गेलेल्या आहेत आणि माझं आयुष्य त्याप्रमाणे त्या पोलादाप्रमाणे अगदी तावून सुलाखून त्या ठिकाणी निघालेलं आहे. दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले, आणि अशा प्रकारे दोन दिवस माझ्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील हे पाहण्यात गेले आणि दोन दिवस हे माझे दुःखात गेलेले आहेत. त्यांनी सांगितलं आहे की मी तिसऱ्याकडे काय सांगितलं आहे की मी दुनियेचा विचार हरगडी केलेला आहे, मी केवळ माझा स्वार्थीपणा त्या ठिकाणी जपलेला नाही, केवळ स्वार्थी विचार केलेला नाही, तर इतरांची सुद्धा समाजाची माणसांची त्या ठिकाणी सुखदुःखे मी आपली मांडलेली आहेत आणि त्या ठिकाणी जीवन जगत असताना दुःखाला कसं सामोरं जावं, त्यातून कशाप्रकारे उभारी घ्यावी हे मी अनुभवांच्या शाळेमध्ये शिकलो. मला त्या ठिकाणी खरे अनुभव त्या ठिकाणी मिळाले आणि तेच माझ्यासाठी खरे गुरु बनले. आणि ज्याप्रकारे झोतभट्टीमध्ये पोलाद शेकते त्याप्रमाणे माझं आयुष्य अगदी ताऊन सुलाखून त्या ठिकाणी निघालेलं आहे. अशा दुःखद प्रसंगातून माझं आयुष्य शेकून निघालेलं आहे. अशा प्रकारे माझ्या आयुष्यात मला जे चार दिवस मिळालेले आहेत ते दोन दिवस हे सुखाच्या प्रतीक्षेत गेले आणि दोन दिवस हे दुःखामध्ये गेले. अशा प्रकारे ह्या कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे यांनी कामगारांचे वास्तव जीवन त्या ठिकाणी मांडलेले आहे. पुन्हा एकदा या कवितेचा सारांश आपण अगोदर पाहूया. कवी नारायण सुर्वे या कवितेमध्ये कामगारांचे वास्तविक चित्र रेखाटन काय म्हणतात की कामगाराला मिळालेलं आयुष्य, माणसाला मिळालेलं आयुष्य हे चार दिवसांचे आहे, त्यातील दोन दिवस हे सुखाच्या प्रतीक्षेत गेले, दोन दिवस हे दुःखामध्ये गेलेले आहेत. कवी म्हणतायत की मी या ठिकाणी आयुष्याचा जमा खर्च मांडतो आहे, माझ्या आयुष्यामध्ये किती सुखाचे प्रसंग आले, किती दुःखाचे प्रसंग आले, हा जमा खर्च मी मांडतो आहे. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात दुःखद गोष्टी आल्या असंही नाही. मी आकाशामध्ये कितीतरी वेळा चंद्र येताना पाहिलेलं आहे, तारे फुललेले पाहिलेले आहेत, कितीतरी रात्री धुंद अशा पाहिलेल्या आहेत, परंतु या गोष्टी खूप क्षणिक होत्या, निघून गेल्या. माझे संपूर्ण आयुष्य हे भाकरीचं चंद्र शोधण्यातच त्या ठिकाणी बरबाद झालेलं आहे. माझी संपूर्ण जिंदगी ही पोटापाण्याच्या विवंचनेमध्ये गेलेली आहे. या ठिकाणी आणखी ते काय म्हणतात की माझे जे हात आहेत हे माझे कर्तृत्व आहे, हे हातच माझे सर्वस्व आहे, परंतु गरिबीमुळे ते मला तारण ठेवावे लागलेले आहेत. अगदी आकाश कवेमध्ये घेण्यासाठी मी ते उंचावलेले आहेत, माझे मान अभिमानाने उंचावेल असे कार्य करण्यासाठी मी हात उंचावलेले आहेत, परंतु
असं जरी असले तरीसुद्धा गरिबीमुळे माझे हात आखडले गेले आहेत, ते माझे हात हे जायबंदी झालेले आहेत, ते म्हणजे की माझ्या आयुष्यामध्ये दुःखद प्रसंगामुळे मला रडूही आलेले आहे, पण प्रत्येक वेळेस मी ते अश्रू वाळवले नाहीत, तर काही वेळेस अनेक वेळा हे अश्रूच माझ्यासाठी मित्र बनून धावून आले, मी खूप सारे रडून घेतले आणि त्या ठिकाणी माझं मन हलके केले. ते म्हणतात की मी केवळ माझा स्वतःचा विचार केला नाही, मी जगाचासुद्धा विचार केला, इतर माणसांची सुखदुःखे मी माझी मांडली, अशा प्रकारे मी जगमय झालो. आणि या अनुभवांच्या शाळेमध्ये मी शिकलो दुःख कशाप्रकारे झेलावे, त्यातून कशाप्रकारे बाहेर पडावे आणि पुढे मार्गक्रमण करावे, हे मी या अनुभवांच्या शाळेमध्ये शिकलो. ज्याप्रकारे झोतभट्टीमध्ये पोलाद शेकले जाते, त्याप्रमाणे माझं आयुष्य अगदी त्या दुःखद प्रसंगामध्ये ताऊन फुलाकून त्या ठिकाणी निघालेलं आहे. अशा प्रकारे मला जे मिळाले आयुष्य, जे 4 दिवसांचे आयुष्य आहे, त्यातील 2 दिवस हे सुखाच्या प्रतीक्षेत गेले आणि 2 दिवस हे दुःखामध्ये गेले. तर अशा प्रकारे या कवितेचा भावार्थ आहे. या कवितेवरती आधारित प्रश्नोत्तरे तुम्हाला सोडवायचे आहेत. धन्यवाद.